बराबर चालू करा याला दूध आहे 15-16 रुपये लिटर, आम्हाला कसं परवडायचं? काय खर्च व्हायला 100 रुपये आणि दुधाचं व्हायला 50 रुपये. त्याच्यामुळं आम्ही जुनवणीत रोडवर दूध ओतून देण्याचा निर्णय घेतला. दुधाला भाव 30 रुपये पाहिजे कमीत कमी, तर परवडतंय. गव्हर्नमेंटला 30 रुपये भाव द्यावा. या आज आंदोलन राजश्री यांनी दुधाला भाव कमी असल्यामुळे केलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यात सहभागी झाला आहोत. लोक पण जिथं 25-30 रुपये दुधाला भाव पाहिजे होता तिथं 17-18 रुपये द्यायला लागले आहेत. आणि डेअरीवाल्याकडून भरपूर पिळवणूक केली लागलेली आहे. दूध संघवाले सांगते रोज पावडरला भाव नाही, शासनानं बाहेरून पावडर मागवली. त्याच्यामुळं आज शेतकऱ्यांनी रोडवर दूध उठून देण्याचा निर्णय घेतला आहे. 200 लिटर दूध ओतलंय. पेंडीचा भाव सध्या 25 रुपये किलो आहे आणि दुधाचा भाव 15-16. आम्हाला गाईचं दुधात काय परवडा गेले. शासनानं ह्याची दखल घ्यावी. निदान आम्हाला 30-35 रुपये भाव पडावा अशी आमची अपेक्षा आहे. तरी सरकारनं आमचा शेतकऱ्याचा विचार करावा, नाहीतर आमचा जनावरही कावं लागते, नाही तर आम्हाला काहीतरी करून घ्यावं लागेल. आत्महत्या करण्याची आमची वेळ यायला लागली. या लॉकडाऊनमुळे आमचं आधीच तर हे व्हायला लागले. त्याच्यात शासनाचा भाव नाही आम्हाला. किती लिटर दूध सांडलं आज रस्त्यावर? आम्ही 200 लिटर दूध आता ओतून दिले. काय उपयोगच नाही आम्हाला जनावर सांभाळून. काय आम्हाला परवडाना बी गेलं ना, म्हणून दूध ओतून द्यायचा निर्णय घेतला. नाही जर शासनानं भाव वाढवला आम्ही जनावर सोडून देऊ नये, त्याचा उपयोगच नाही काय सांभाळून बी. म्हणून आमचा एक निर्णय आहे, शासनानं 30 नाहीतर 32-35 असा भाव वाढवावा आम्हाला.